मातोश्री अंगणात शिवसेनेचा भगवा फडकला त्याचे पडसाद पुण्यनगरीत देखील या ठिकाणी उमटतायत। पुण्याचे शिवसैनिक मंडईतल्या टिळक पुतळ्या समोर या ठिकाणी जल्लोष करतायत। शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक गिनेमन आपल्या सोबत आहेत। मला सांगा, हा जो धक्कादायक पराभव राणेंचा आहे त्याविषयी तुमची प्रतिक्रिया काय? हा पराभव राणे साहेबांचा धक्कादायक बिलकुल नाहीये। हा पराभव त्यांचा होणारच होता। आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी भगवी लाट होऊ पाते त्या भगव्या लाटेचं ही एक चुणूक आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही। काय कारण साधारणपणे असेल राणेंच्या या पराभवाचं कारण? एके काही तुम्ही राणे समर्थक होतात, राणे तुमचे नेते होते, काय अनुभव? राणे साहेब काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, परंतु सत्ता आणि पैशाचा मुळ या ठिकाणी विजय मिळवता येतो असं नाही। त्याकरता तृप्ती सावंतसारख्या एका महिलेने या ठिकाणी शिवसेनेचा भगवा वांद्र्यामध्ये फडकवलेला आहे आणि प्रत्येकाला काँग्रेस पक्षाला त्यांची जागा पूर्णपणे दाखवलेली आहे। राणेंचा एकदा नाही तर दोनदा, म्हणजे सलग दोनदा दुसऱ्यांदा पराभव झालेला आहे। प्रश्न असा आहे, राणेंचं भवितव्य काय? आता राणेंनी करायचं काय? राजकारणामध्ये कोणत्याही पक्षाचा नेता असला की डिसेंबर महिना कधीच नसतो। राजकारणात कधी कोणाची आखेर होत नसते, हे राजकारण असं चालू राहतं। पण राणेंनी याच्यातनं काय धडा घ्यावा? तिला सुद्धा राणे आता निवडून येऊ शकणार नाही ग्रामपंचायतीला। राणेंनी काय करायचं हे शिवसैनिकांनी सांगितलंय, राणे आता ठरवतील पुढे काय करायचं ते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप केंगरेसह अरुण खेत्रे, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।